जमायत इस्लामी हिंद लड़गाव या संस्थेच्या वतीने या ठिकाणी पैगंबर महम्मद यांच्या जन्म ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमात आम्हाला आमचे परममित्र मेमन साहेब यांनी सहभागी करून घेतलं, याबद्दल मी पहिल्यांदा त्या संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो. मला माहिती आहे की गेले कित्येक वर्ष ही संस्था या भागातील सलोखा कायम ठेवण्याकरता अनेक विविध उपक्रम हाती घेते आहे. त्यापैकी काही उपक्रमांना मला देखील हजर राहता आलं होतं. तेव्हा या संदर्भात विचार केला तर लेट अस नो प्रॉफिट मोहम्मद असा हा आजचा जो विषय आहे, या विषयामध्ये खरं म्हणजे मला सुद्धा प्रॉफिटम बद्दल किंवा मोहम्मद पैगंबराबद्दल जी माहिती आम्हाला हवी आहे पाहिजे ती नाही आहे हे मी नमूद करतो. हे वाईट वाटतं की आम्ही त्या दृष्टिकोनातून आम्ही अभ्यास केला नाही. खरं तर आम्ही सगळ्या लोकांनी प्रत्येक धर्माच्या जी मंडळी आहेत ज्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान आहे त्याचा अभ्यास थोडा का असेना आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. पण आपल्या भारतामध्ये ते प्रयत्न फार कमी प्रमाणात झाल्यामुळे आज एकमेकांबद्दलचा गैरविश्वास वाढत चाललेला आहे. मोहम्मद पैगंबरांनी काय कार्य केलं या संदर्भामध्ये खूपशा लोकांना खरंच माहितीच नाही आहे. अशी तेव्हा ते समजावून देण्याचं काम ही संस्था जी करते आहे त्याबद्दल मी त्या संस्थेचं अभिनंदन करतो. कारण हे तत्वज्ञान समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जाणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्यामधले एकमेकाबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर होण्याला याच्यापासून मदत होणार आहे. आणि हे करण्याचं काम या आज इथं आमचे माननीय आलम प्रभू स्वामीजी इथं आलेले आहेत. बसवेश्वरांचं तत्वज्ञान तरी आम्हाला कुठे जास्त माहिती आहे, तसे पुस्तकं सुद्धा आम्हाला अवेलेबल नाहीत जास्त. तेव्हा त्यांचं मी खूप वेळा पाहतो की काही ठिकाणी मी वाचता वाचता मला लक्षात आलं होतं की बसवेश्वरांचं काल 12वं शतक, तुकारामांचं काल 16वं शतक, परंतु दोघांच्या विचारामध्ये इतका मोठा साम्य आहे. दोघांचा विचार ते कन्नड भाषेमध्ये लिहिलेलं आहे, मराठी भाषेमध्ये लिहिलेलं आहे, परंतु दोघांच्या विचारामध्ये किती साम्य आहे. विषय सांगायचं या समारंभाच्या निमित्तानं मला सांगायला पाहिजे की आज समाजामध्ये काही काम करणारी मंडळी शाहिद मेमन आणि त्यांची सगळी मित्रमंडळी सगळे समाज एकत्र करण्याचं जोडण्याचं काम करणारी आहेत, परंतु काही मंडळी अशी असतात की जी असं काम करणारी जी मंडळी असतात मग ती कुठल्याही धर्माची असो त्यांना विरोध करणं हे त्यांचं काम असते. आणि म्हणून बसवेश्वरांनी त्या 12व्या शतकामध्ये उल्लेख केलेला आहे आणि तुकाराम महाराजांनी 16व्या शतकामध्ये उल्लेख केला आहे. त्यांनी कडुनिंबाचं उदाहरण दिलेलं आहे. कडुनिंब हा नेहमी कडू असतो. तेव्हा त्या कडुनिंबाचं आम्ही रोपटं लावलं, त्याला गुळाचं आळ केलं आणि त्याच्यामध्ये गोड गोड मध ओतला म्हणून तो कडुनिंब काय आहे, गोड होणार आहे काय आहे. अशा समाजामध्ये काही लोक असणारच की जे चांगलं काम करणाऱ्या माणसाला विरोध करतात, पण तो विरोध सहन करून सुद्धा सतत पुढे जाणाऱ्या काही व्यक्ती आहेत. त्या व्यक्ती आणि त्या संस्थांमध्ये मला वाटतं की ही जमात हिंद इस्लामी ही संस्था अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये हे काम करत आहे. निदान आपलं तत्वज्ञान हे काय, इस्लाम धर्म काय आहे, मोहम्मद पैगंबर काय आहेत हे समाजाला समजावून देण्याचं काम त्याने आता ह्या याच्यामध्ये घेतलेलं आहे 30 सप्टेंबरपासून 9 ऑक्टोबरपर्यंत. तेव्हा या कार्यक्रमामध्ये आम्हाला मोहम्मद पैगंबराबद्दल सांगण्यापेक्षा मोहम्मद पैगंबर काय आहेत हे समजावून घेण्यासाठी खरं म्हणजे मी इथं आलेलो आहे की बाबा मोहम्मद पैगंबरांचं नेमकं काम काय आहे, या महात्म्यानं काय सांगितलेलं आहे तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाबद्दल आज. आणि म्हणून मला माझ्या काही मित्रांनी मला पुस्तक दिलं, साने गुरुजींनी मराठीमध्ये मोहम्मद पैगंबरांचं चरित्र अतिशय चांगल्या प्रकारे मराठी जनतेला मिळण्यासाठी केलेलं आहे.
दोन पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, ती पुस्तकं त्यांनी दिली ते मला भयंकर आनंद झाला की हे त्यांचं तत्वज्ञान निदान आम्ही वाचून या समाजामध्ये वावरताना तरी काही चांगल्या गोष्टी करता येतील काय पाहायला पाहिजे. आणि वाचत असताना आम्हाला असं दिसून आलं की समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करणारा ही एक महान व्यक्ती होती. मोहम्मद पैगंबरांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, आता मी ऐकता 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 माझी मेहमानांचं पण एक भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या घराच्या शेजारी जर एखादा गरीब माणूस राहत असेल आणि त्याला अन्नधान्य नसेल, तर तुम्ही त्याच्या बाजूला असाल, जर तुम्ही खरे मुसलमान असाल तर त्याला तुमच्यातलं काही अन्न द्याल. आणि हेच मला वाटतं की काही निमित्तानं वेगवेगळ्या निमित्तानं या समाजातील वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुणीही गरीब राहणार नाही, कुणीही उपवासी राहणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करणाऱ्या संघटना काम करतात, त्यावेळी मनाला अतिशय आनंद होतो. मला शहीद मेमनांचं अनेक त्यांचे बोलताना हे भाषण म्हणून नव्हे पण बोलताना त्याने सांगितलेल्या अनेक गोष्टी आठवतात की ज्या तत्वज्ञानापेक्षा चांगल्या तत्वज्ञानानं सांगितलेल्यापेक्षा चांगल्या गोष्टी ते सांगू शकतात. तेव्हा अशा व्यक्तींची भाषणं ही समाजामध्ये जाऊन या समाजातील प्रत्येक घटकाला ही जी मोठी माणसं आहेत, उदाहरणार्थ आज आपण ज्यांची जयंती म्हणतो मोहम्मद पैगंबरांची, त्यांचं तत्वज्ञान नेमकं काय, त्यांनी काय सांगितलेलं आहे. माझ्या लक्षात असं आलं की आज आम्ही स्त्रियांबद्दलच्या कायद्यावर बोलतो, त्याच्यामध्ये त्यांचं एक सुंदर भाषण आहे आणि या कायद्याच्या संदर्भामध्ये आज कायदे झालेले आहेत, महिलांना त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये वाटा दिला पाहिजे, महिलांचा सन्मान हे त्या काळामध्ये मोहम्मद पैगंबरांनी सांगून ठेवलेलं आहे की या महिलांचा सन्मान तुम्ही केला पाहिजे. मुली जन्मल्या तर आज घरामध्ये आरडाओरडा रडारड होते, तेव्हा ती मुलगी तुमच्या घराची ठेव आहे अशा प्रकारचं तत्वज्ञान त्यावेळी मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेलं. तर ह्या पूर्वीच्या गोष्टी पर्यावरण संदर्भामध्ये समजा चुकून तुम्हाला एखादं झाड कापण्याचा प्रसंग आला तर तुम्ही दुसरं झाड तिथं लावलं पाहिजे, आज आम्ही बोलतो ते त्यांनी त्यावेळी सांगितलेलं. तेव्हा अशा अनेक गोष्टी ज्या गोष्टी त्याने आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या या समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत जाणं अतिशय महत्त्वाचं असं आहे. आणि म्हणून या जगामध्ये जर जगायचं असेल तर सद्भावनेची कास धरून आपण सगळ्यांनी बाजूचा जो माणूस आहे त्याचा विचार करून सगळ्यांनी मिळून एकत्र कसं जमावं, सगळ्यांनी मिळून एकत्र कसं राहावं याची कास धरण्यासाठी आज प्रयत्न जे होत आहेत ते अतिशय स्वागतार्ह असे प्रयत्न या ठिकाणी यांनी सुरू केलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आज मला मी मगाशी माझे मित्र मजीद आहेत त्यांना मी सांगितलं की हे जे असे कार्यक्रम आहेत हे समाजातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या समाजातले जे छोटे छोटे घटक आहेत त्यांना सुद्धा हे काय आहेत, मोहम्मद पैगंबर हे काय आहेत हे समजावून देण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न होणं आवश्यक आहे. आज तुम्हाला सांगतो भारतामध्ये आज जर सद्यस्थितीची परिस्थिती पाहिली तर बाजूच्यावर विश्वास नाही अशी प्रकारे आज परिस्थिती आलेली आहे. आज मला खेदानं सांगावं असं वाटतं, राजकीय क्षेत्रात काम करणारी जी मोठी मोठी मंडळी आहेत ती ह्यांना का पाठिंबा देत आहेत की काय असं समजत नाही मला. आज बघा तुम्ही टी व्हीमध्ये जर तुम्ही बघितला तर मी एखाद्या पक्षाचा माझा विरोधी एक पक्ष आणि मी कुणाबरोबर तरी काहीतरी विरुद्ध बोललो म्हणून त्याला त्याच्या प्रतिमेला चपलाने मारायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याने या माणसाच्या प्रतिमेला. आणि हे दोन्ही नेते मंडळी कोण कुणाला सांगत नाही, दोघंही बघत बसतात आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेक भांडत राहतात. अहो किती मोठी मोठी माणसंही पण आपल्या कार्यकर्त्यांनाही सांगू शकत नाहीत की हे करणं अत्यंत वाईट. हा प्रकार आत्ता अलीकडे वाढत चाललेला आहे. पूर्वी आम्ही हे एकमेकाच्या प्रतिमेला चपलेनं मारणं कधी बघत नव्हतो पण आज ते होत चाललेलं आहे. आणि म्हणून हे थांबवणं अतिशय गरजेचं आहे आणि हे थांबवण्यासाठी अशा प्रकारचे हे जे मेळावे आहेत अशा प्रकारचं आपलं तत्वज्ञान दुसऱ्याला समजावून सांगणं आहे हे होणं अत्यंत महत्त्वाचं असं आहे मला वाटतंय. आणि म्हणूनच
माणसानं आता मोहम्मद पैगंबराने सांगितलेलं आहे की या ईश्वर या जगाचा जो निर्माता आहे जो निर्मिक आहे ज्याने हे जग निर्माण केलेलं आहे त्याचा संदेश तुम्हाला मी देण्यासाठी इथं आलेलो आहे हे त्याने त्यावेळी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांनी हेच सांगितलेलं आहे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावा. पूर्वीच्या संतांनी महंतांनी मोठ्यांनी जे जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी मी आलेलो आहे आणि मोहम्मद पैगंबरांनी ईश्वराचं हे सगळं तत्वज्ञान तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे की हे काय करावं आणि काय नाही. तेव्हा ईश्वराच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी जे केलेलं मार्गदर्शन आहे ते सगळ्यांना त्यांनी केलेलं आहे की जेणेकरून हा मनुष्य सुखी व्हावा समाधानी व्हावा आणि चांगल्या प्रकारे त्याचं वर्तन व्हावं. तर यावर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी मग सांगितलं की पर्यावरण असेल स्त्रियाविषयक असतील किंवा वंचित लोक जे आहेत गरीब लोक जे आहेत त्यांना सुद्धा कशा प्रकारे आपण वागवलं पाहिजे याचंही तत्वज्ञान आज जे नवनवीन या मुलांना काही युवकांना याच्यातलं काही माहीत नाही त्यांना तत्वज्ञान किंवा काय माहीत नाही. त्याने आपले नेते काय सांगतात याप्रमाणे वागायची जी पद्धत आज सुरू केलेली आहे त्याला जर आपल्याला काय उत्तर द्यायचं असेल तर हे सगळ्या गोष्टी सर्व धर्माच्या सर्व सर्वांनी आपल्याला शांतीचाच संदेश दिलेला आहे. कुणी एकमेकाविरुद्ध लढा म्हणून संदेश दिलेला नाही पण आज जर देशाची परिस्थिती बघितली तर एकमेकावरचा हा जो गैरसमज आहे किंवा विश्वास आहे तो नष्ट झालेला आहे आणि त्यामुळे आज आपल्या भारतामध्ये एकमेकामध्ये काही ठिकाणी धुसफूस दिसते आहे. ही धुसफूस जर नष्ट करायची असेल तर आम्ही परस्पर आणि एकमेकांना समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि या समजावून घेण्याचा भाग म्हणूनच आज आपण तत्वज्ञान या हे शिकण्यासाठी इथं आलेलो आहोत. मला एक आणखी एक सांगायचं आहे की जीवनामध्ये आपण पाण्याचा जो प्रवाह असतो तो पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये वाहत असतो. पाणी हे सबंध जगाला त्यांची तहान भागवण्यासाठी वाहत असतं परंतु हे पाणी वाहत असताना त्या पाण्याच्या वाहनाला त्या मार्गामध्ये येणारे काही अणकुचीदार टोकदार असे जे दगड असतात ते त्याला वाहण्याला विरोध करतात आणि त्याचं जे वाहन आहे ते तोडण्याचा ते प्रयत्न करतात. तो दगड जो अणकुचीदार आहे त्याला वाटते की मी आता हे पाण्याचे दोन भाग कसे केले बघा म्हणून परंतु त्या पाण्याला त्या दगडाला कळत नाही की थोडस पाणी असं फाकल्यासारखं होतं पण पुढं आणि ते एक होऊन पुढे जात असते आणि याला मात्र आनंद वाटत असतो की मी या पाण्याला कसं तोडलं ते तुटत नाही. शेवटी तुम्ही पाहत गेला काही दिवसानंतर जर तुम्ही पाहत गेला तर ते पाणी काही तुटत नाही ते समानच राहतं परंतु त्याला विरोध करणारा हा दगड मात्र बुळबुळीत झालेला असतो. अशा प्रकारे त्या दगडाची स्थिती होती. काही वेळा पाणी वाहत असताना ते पाण्याला गढूळ करण्यासाठी त्याच्यामध्ये मातीचे खडे टाकले जातात आणि मातीचा खडा पडला पाण्यात की पाणी गढूळ होतं. मग अशा वेळी काय होतं की हा समाज पाण्यासारखा वाहणारा हा जो समाज आहे या पाण्यासारखा पाण्यानं जर समजला हा मला गढूळ करतोय म्हणून ते जर घरा स्वतःभोवती फिरायला लागलं तर पाणी आणखी गढूळ होणार. तेव्हा अशा वेळी ते पाण्यानंच जरा डोकं वापरायचं आणि पाण्यानं शांत राहायचं. 2 मिनिटात सगळे ते मातीचे खडे पाण्याच्या तळाशी जातात आणि समाजामध्ये समाज बिघडवणारी काही माणसं असतात या पाण्यामध्ये मिठाचा खडा टाकणारी आणि मिठाचा खारटपणा वाढवणारी माणसं असतात. पण इतर जे जमलेली ही सगळी मंडळी आहे या तुमच्यासारख्या मंडळीसारखी काही मंडळी समाजामध्ये असतात ती पाण्याला खडीसाखरेचा खडा टाकून गोड करणारी असतात आणि हा खडीसाखरेचा खडा टाकून पाण्याला गोड जसं करतात तसं समाजातलं हे अभिसरण चांगलं राहण्यासाठी आज इथं जमलेली जी सगळी मंडळी आहे त्या मंडळींचं मी मनापासून कौतुक करतो की तुम्ही आमच्या या जमाते इस्लामी हिंदी या संस्थेच्या या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. मला जाहीर मेमन साहेबांचं भाषण ऐकायचं आहे कारण त्यांचं जे भाषण असतं त्याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे
काहीतरी मिळणार असतं. आणि म्हणूनच मला या ठिकाणी आणखी एक सांगायचं आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी आपण साऱ्यांनी मिळून आपल्या या समाजाची शांती एकता ही कायम टिकवण्यासाठी जे काय प्रयत्न करत असतील मेमन साहेबांसारखी व्यक्ती त्यांना सगळ्यांनी मिळून पाठिंबा देऊया आणि त्यांच्या या कार्यक्रमाला आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि मी या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. खरं तर मला बोलायचं नव्हतं, मला ऐकायचं आहे म्हणून मी आलो आहे. तेव्हा तरीसुद्धा त्याने मला एक संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो.